जे पथक इथे पोहोचलेलं आहे, साधारणपणे 10 अधिकारी इथे पोहोचलेले आहेत। हे ईडीचे अधिकारी त्यांना ताब्यात सुद्धा घेऊ शकतात, ती शक्यता नाकारता येत नाही। परंतु संजय राऊत यांच्या भोवतीच्या अडचणींमध्ये सध्या वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। परंतु आतापर्यंत ईडीच्या कार्यपद्धती जी आहे ती बघता अशा प्रकरणांमध्ये अटकेची शक्यता नाकारता येत। ईडीच्या अधिकाऱ्यांचा असतो ईडीच्या तपासाला ते सहकार्य करतायत का नाही हे बघणं महत्त्वाचं आहे। पत्राचारमध्ये जे पैशांची विरामार झाली होती, मनी लॉन्ड्रिंग झालेलं होतं, ते मनी लॉन्ड्रिंग कशा पद्धतीने झालं, यानंतर त्यांच्या घरांवरती प्रॉपर्टीवरती जप्तीची कारवाई